बर लास्ट लेक्चर आहे आपलं हे सॉन्गचं फर्स्ट चॅप्टरचं. या लेक्चरमध्ये आपण दोन तीन न्यूमेरिकल्स बघणार आहेत शेवटचे, आणि देन हे चॅप्टर संपून जाईल. मग आपण नेक्स्ट लेक्चरला सॉन्गचं सेकंड चॅप्टर स्टार्ट करू. बघा क्वेश्चन काय दिला आहे. माइल्ड स्टील फ्लॅट 150 mm वाईड, वीड इथं दिलेली आहे, गिवन वीड दिलेली आहे. एक स्टील फ्लॅट, एक फ्लॅट प्लेट आहे स्टीलची 150 mm वीड, म्हणजे आपल्याला बीने दाखवतो आपण वीडला, किंवा तुम्ही डब्ल्यूने दाखवू शकता तुमची इच्छा. वेट किती सांगितली 20 mm. थिकनेस दिलेली आहे 6 मीटर. 6 मीटर म्हणजे किती होऊन जाईल 6000 mm. सॉरी वेट 20 mm अँड 6 मीटर लॉंग दिले. सॉरी लेंथ किती दिली आहे 6 मीटर, दॅट इज 6000 mm लॉंग. माइल स्टील फ्लॅट 150 mm वाईड, 20 mm थिक. ओके सॉरी थिकनेस 20 mm दिलेली आहे आणि बीची व्हॅल्यू किती दिली आहे 150. बघा लिहिताना चुकून गेलं माझ्याकडून. बघा स्टील फ्लॅट 150 mm वाईड, विड्थ किती दिली होती 150 mm, 20 mm थिक, थिकनेस दिलेली 20 mm, 6 मीटर लॉंग, लेंथ दिलेली 6 मीटर. कॅरीज अ एक्सियल फोर्स ऑफ 300 kN. सो फोर्स किती अप्लाय करतोय आपण त्याच्यावर 300 kN. कन्वर्ट करून घ्या, 300 × 10^3 कन्वर्ट झालं न्यूटन मध्ये. मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी ऑफ द स्टील म्हणजे ई ची व्हॅल्यू दिलेली आहे. सो ई इज इक्वल टू किती सांगितलंय 200. परत हे सुद्धा कशामध्ये दिलंय किलो न्यूटन पर एमएम स्क्वेअर. सो किलो न्यूटनचं परत कन्वर्जन करावं लागेल. सो 200 × kN न्यूटन मध्ये 10^3 न्यूटन पर एमएम स्क्वेअर. पुढे पॉइजन्स रेशोची व्हॅल्यू दिली आहे 0.25. इथं लिहून टाकू साईडला म्यूची व्हॅल्यू दिली होती 0.25. आणि फाइंड आउट करायचं चेंज इन लेंथ, विड्थ, थिकनेस अँड व्हॉल्यूम ऑफ द फ्लॅट. फाइंड आउट काय करायचं आपल्याला, चेंज इन लेंथ, चेंज इन व्हॉल्यूम, चेंज इन ग्रिड, चेंज इन त्या सगळ्या क्वांटिटीज काढायच्या. ठीक आहे, दिसतंय सगळ्यांना? ओके थांबा एक सेकंड, खालचा भाग दिसत नाही आहे, थोडा खाली करून घ्या. ओके आता हां, तर आता बघा चेंज इन लेंथ कसं काढणार. आता तुमच्या डोक्यामध्ये एकच गोष्ट आहे, चेंज इन लेंथ आला म्हणजे लिनियर स्ट्रेन मध्ये भेटतं आपल्याला, ई मध्ये भेटतं ना चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. मग ई काढू शकतो का आपण? बघा आता एक स्टील फ्लॅट दिलं होतं, या पद्धतीने काहीतरी रेल ते लेंथ दिली आहे 6 मीटर, थिकनेस दिली आहे 20 ची, वेट ब्रेड दिली 150 ची, एक्सियल पुल अप्लाय करतो आपण 300 kN चा. सो इकडे फोर्स अप्लाय होणार आहे 300 kN चा. ही लेंथ किती आहे, ही 6 मीटर आहे. ही ब्रेड, ही थिकनेस किती आहे 20 mm ची आहे, आणि ही ब्रेड किती आहे 150 mm. असंच दिलंय. मग बघा येतं ई ची व्हॅल्यू दिलेली आहे ना, ई ची व्हॅल्यू दिलेली आहे, पी दिलंय, एल दिलंय, डेल्टा एल लिहू शकतो ना, डेल्टा एल इज इक्वल टू पी एल अपॉन ए ई राहत. सो एरिया काढून घेऊ आपण पहिले, एरिया ऑफ द फेस कशावर फोर्स अप्लाय होतो या फेसवर, याचा एरिया ही बाजू किती आहे 20 आणि ही बाजू किती आहे 150. सो एरिया इज इक्वल टू काय लिहू शकता तुम्ही 20 × 150, 15 × 30, 20 mm स्क्वेअर. एरिया माहीत पडून गेला इथून, कसा काढला मी, ज्या फेसवर फोर्स अप्लाय होतोय त्या फेसचा दोन्ही लेंथ आणि ब्रेथ कन्सिडर केलं 20 × 150. हे नाही काउंट करत आपण, कारण फोर्स इकडे अप्लाय झाला या भागावर, तर ही ब्रेथ आणि ही थिकनेस घ्यावी लागेल. हा तर इकडच्या समोरच्या भागावर झाला असतं तर मग आपण हे 6 मीटर घेतलं असतो. ठीक, तर ए माहीत पडून गेलं होतं. आता आपल्याला माहिती डेल्टा एलचा फॉर्म्युला काय राहतो, पी एल अपॉन ए ई, पुट डाउन द व्हॅल्यूज नाउ. ई ची व्हॅल्यू किती आहे 300 × 10^3, लेंथ किती सांगितली आहे 6000 डिवाइड बाय, एरिया किती आला 3000 मल्टीप्लाय बाय, ई ची व्हॅल्यू किती सांगितली 200 × 10^3, 10^3, 10^3 कॅन्सल, 3 0 3 0 कॅन्सल, 2 0 2 0 कॅन्सल, 3 × 3 कॅन्सल, 2 3 6 व्हॅल्यू किती, डेल्टा एल इज इक्वल टू 3 युनिट कॅन्सल. झालं पहिलं आन्सर, तुम्ही कॅल्सी मध्ये टाकून भी करू शकताय. डेल्टा एल ची व्हॅल्यू किती भेटली तुम्हाला, डेल्टा एल इज इक्वल टू 3 mm. ठीक
ठीक है, पॉजिटिव वेट लिली याचा अर्थ चेंज इन लेंथ काय होते, इंक्रीज होते। आता काय करायचं आपल्याला, डेल्टा बी आणि डेल्टा टी तुम्हाला हे क्लियरली माहिती आहे, ब्रेथ आणि थिकनेस बद्दल आपण ज्यावेळेस भी बोलतो त्यावेळेस लॅटरल डायमेन्शन्स येतात आणि त्याच्यासाठी तुम्हाला न्यूची व्हॅल्यू देऊन ठेवलेली आहे। मग आता हे बी आणि डेल्टा बी डेल्टा टी, जसं डेल्टा एल हे लिनियर स्ट्रेन मध्ये येतं तसं डेल्टा बी डेल्टा टी कशामध्ये येतं, लॅटरल स्ट्रेन मध्ये येतं। आणि त्यासाठी काय माहिती आपल्याला, लास्ट लेक्चर मध्ये आपण असे काही क्वेश्चन घेतलेले की न्यू इज इक्वल टू काय राहतं, लॅटरल स्ट्रेन डिवाइड बाय लिनियर स्ट्रेन, लॅटरल स्ट्रेन एल लिनियर स्ट्रेन टी ना, जर आपण व्हॅल्यूज पुट केल्या क्वेश्चनचं काम झालंय। सो विल ड्रॉप दॅट क्वेश्चन। सो म्यू इज इक्वल टू, आता आपल्याला बघा म्यू इज इक्वल टू फॉर्म्युला काल पण लिहून दिला होता मी, हा म्यू इज इक्वल टू काय लिहिता येईल, डेल्टा बी अपॉन बी डिवाइड बाय डेल्टा एल अपॉन एल लिहू शकतो ना असं आपण, लॅटरल स्ट्रेन डिवाइड बाय लिनियर स्ट्रेन, किंवा हेच असंही लिहून लिहिलं जाऊ शकतं डेल्टा टी अपॉन टी डिवाइड बाय डेल्टा एल अपॉन एल। सांगण्याचा अर्थ काय की चेंज इन थिकनेस चेंज इन ब्रेथ साध्य आहे का, नाही, चेंज इन ब्रेथ अपॉन ब्रेथ चेंज इन थिकनेस अपॉन थिकनेस यांचा रेशो सारखा राहतो। मग तुम्ही एक एक व्हॅल्यू इक्वेट करून काढून घ्या। इथे आपल्याला पहिले आपण डेल्टा बी अपॉन बी इज इक्वल टू काय लिहू शकतो, हा डेल्टा एल अपॉन एल इकडे येताना काय होतं मल्टीप्लाय, तर न्यू इन टू डेल्टा एल अपॉन एल डिवाइडचा इकडे बी डिवाइडचा बी इकडे पाठवला तर काय होऊन जाईल मल्टीप्लाय झाले सगळ्या व्हॅल्यूज पुट करा। आता फक्त न्यू ची व्हॅल्यू किती 0.25, डेल्टा एल चेंज इन लेंथ किती आलं होतं 3, ओरिजिनल लेंथ किती आलंय 6000 मल्टीप्लाय बाय बी ची व्हॅल्यू, बी काय ब्रेथ, ब्रेथ किती आहे, किती सांगितली त्यांनी बी ची व्हॅल्यू 150 झालं, इथून काय भेटेल डेल्टा बी युनिट एमएम, डेल्टा बी किती येणार आहे डेल्टा बी, सो डेल्टा बी इज इक्वल टू 0.01875। सिमिलरली हे पण झालं आहे, आता आपलं काम याचं पण आपल्याला डेल्टा टी काढायचं आहे। सो डेल्टा टी साठी टी ची व्हॅल्यू 20 आहे ना, लक्षात ठेवायला पाहिजे। सो हियर एकदम सेम डेल्टा टी इज इक्वल टू काय म्यू इनटू डेल्टा टी काढायचं आहे ना, तर डेल्टा एल बाय एल इकडे म्यू सोबत काय होणार आहे मल्टीप्लाय डेल्टा एल अपॉन एल, आणि हा टी सुद्धा डिवाइडलाय तर तो सुद्धा इकडे येऊन काय होणार तो मल्टीप्लाय, जसं इथं बी होतं ना तसं इथं टी आहे। सो डेल्टा टी इक्वल टू म्यू ची व्हॅल्यू परत 0.25, चेंज इन लेंथ परत तेच 3/6000 मल्टीप्लाय बाय थिकनेस किती होती 20 ची, इथून येऊन जाईल तुमचं डेल्टा टी चं आन्सर। सो डेल्टा टी शुड बी 2.5 × 10⁻³, 2.5 × 10⁻³ युनिट एमएम झाला डेल्टा टी। या क्वेश्चन मध्ये काय नवीन होतं असं तर आपण काल पण घेतला होता, यामध्ये नवीन हे ते डेल्टा व्ही ची व्हॅल्यू काढणे, चेंज इन व्हॉल्यूम, चेंज इन व्हॉल्यूम आठवतंय कुठं पाहिलं होतं चेंज इन व्हॉल्यूमचा फॉर्म्युला, चेंज इन व्हॉल्यूमचा फॉर्म्युला तुम्ही पाहिला होता ट्रायएक्सियल स्ट्रेस सिस्टीम मध्ये, फॉर्म्युला काय होता चेंज इन व्हॉल्यूम अपॉन व्हॉल्यूम इज इक्वल टू ई इंटू 1 − 2 μ, ट्रायएक्सियल स्ट्रेस सिस्टीमच्या क्वेश्चन मध्ये पाहिलं होतं ना आपण, ते इथे लिहितो बघा डेल्टा व्ही अपॉन व्ही अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला ऑफ ट्रायएक्सियल स्ट्रेस सिस्टीम डेल्टा व्ही अपॉन व्ही इज इक्वल टू काय ई इंटू 1 − 2 μ। सो चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम इज इक्वल टू ई इंटू 1 − 2 μ, हे कुठून आलं होतं ते तुम्हाला आठवतंय बघा, आपण लिहिलं होतं स्ट्रेन अलॉंग द एक्स ऍक्सिस, स्ट्रेन अलॉंग द वाय ऍक्सिस आणि स्ट्रेन अलॉंग द झेड ऍक्सिस, त्याच्यावरून आपण तीन ई चे फॉर्म्युले वेगळे करून ई ची व्हॅल्यू सारखी राहिली तर काय होऊ शकतं तसं त्याच्यावरून केलेलं होतं। इथं डेल्टा व्ही चेंज इन व्हॉल्यूम काढायचं आहे, चेंज इन व्हॉल्यूम हा डिवाइडचा व्ही इकडे येताना मल्टीप्लाय, सो ई इंटू व्ही इंटू 1 − 2 μ, स्ट्रेंथ ई ची व्हॅल्यू किती आहे, ई ची व्हॅल्यू म्हणजे काय होतं तुमचं लिनियर स्ट्रेंथ, लिनियर स्ट्रेंथ म्हणजे काय होतं चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ, काढू शकता तुम्ही चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ, इथं दिसत आहे 3/6000, ई म्हणजे काय डेल्टा एल बाय एल रेल ना, तर 3 अपॉन मिलियर मी तो फॉर्म्युला आता डायरेक्ट लिहितो इथं मी 3/6000 मल्टीप्लाय बाय ओरिजिनल व्हॉल्यूम, व्हॉल्यूम काय राहतं लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट, लेंथ किती आहे 6000, ब्रेथ किती आहे 150, हाईट थिकनेस किती आहे 20,
मल्टीप्लाय बाय 1 माइनस 2 इनटू म्यूची वैल्यू किती आहे, म्यूची वैल्यू किती सांगितली होती, म्यूची वैल्यू होती 0.25, दैट्स इट, करा कैलक्युलेशन, यू विल गेट द वैल्यू ऑफ डेल्टा वी, डेल्टा वी म्हणजे काय, चेंज इन वॉल्यूम युनिट करेल एमएम क्यूब मिलीमीटर क्यूब, बघा इथं 2 इनटू 0.25 हे पहिले यांचं मल्टीप्लायकेशन करा, किती येते 0.5, 1 माइनस 0.5 0.5, आणि हे सगळं मल्टीप्लाय करायचं त्याच्या सोबत, your answer should be 4500 mm cube. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा, चेंज इन व्हॉल्यूम जर काढायचं आहे तुम्ही या पद्धतीने ट्रायएक्सियल स्ट्रेस सिस्टीमचा फॉर्म्युला यूज करून काढू शकता. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता, बघा लास्ट क्वेश्चन, एक क्वेश्चन याच्यानंतर घेईन मी, पण तो होमवर्क साठी आहे तुमच्या. क्वेश्चन घेण्याचा पर्पज असा आहे की तुम्ही या क्वेश्चन मधले सगळे कन्सेप्ट पाहिलेले आहेत, फक्त तुम्हाला अप्लाय करता आले पाहिजे म्हणून परत एकदा हा क्वेश्चन देतोय मी. क्वेश्चन मध्ये तुम्हाला इथं सुरुवातीलाच नाव दिसून गेलं, हॉलो सिलेंडर, इथं तुमच्या डोक्यात लक्कीच करंट पेटला पाहिजे. हॉलो सिलेंडर म्हटलं म्हणजे जर थिकनेस दिलेली राहिली तर मोठ्या डायमीटर मधनं छोट्या डायमीटर मायनस करावाच लागेल. हॉलो सिलेंडर दिलेलं राहिलं म्हणजे मोठ्या बाहेरच्या एक्सटर्नल डायमीटर मधून इंटरनल डायमीटर मायनस करावा लागतो हॉलो सिलेंडर मध्ये. ठीक आहे, एरिया काढताना हॅज एक्सटर्नल डायमीटर 100 mm, बघा गिव्हन पहिले काय दिलंय, एक्सटर्नल डायमीटर, एक्सटर्नल डायमीटर कॅपिटल डी ने दाखव, किती दिलाय 100 mm, थिकनेस ऑफ द मेटल दिलेलं आहे 10 mm, द लेंथ ऑफ द सिलेंडर 800 mm, इट कॅरीज एन एक्सियल थ्रस्ट, थ्रस्ट म्हणजे काय होतं, फोर्स, फोर्स किती दिलाय 240 kN, सो कन्वर्ट इट दैट इज 240 × 10⁻³ N. इफ ई ची व्हॅल्यू दिली, ई ची व्हॅल्यू काय आहे 2 × 10⁵ MPa, पॉइसन्स रेशोची व्हॅल्यू दिली आहे 0.25, न्यू ची व्हॅल्यू 0.25, फाइंड आउट काय करायचं आहे, फर्स्ट चेंज इन लेंथ, सेकंड चेंज इन डायमीटर, चेंज इन डायमीटर आठवा काय होतं, चेंज इन डायमीटर म्हणजे लॅटरल स्ट्रेन, लेंथने आपण त्या रॉडला खेचतोय, खेचल्यामुळे त्या रॉडचा डायमीटर छोटा होतोय, लॅटरल स्ट्रेन आहे ना. मी तुम्हाला सांगितलं की रेक्टॅंगल राहिलं की चेंज इन ब्रेथ, चेंज इन थिकनेस होतं लॅटरल स्ट्रेन मध्ये, आणि सर्क्युलर रॉड राहिला, सर्कल राहिलं, स्पेरिकल रॉड राहिलं, तर चेंज इन डायमीटर इन लॅटरल स्ट्रेन मध्ये. पण हा क्वेश्चन घेतला का मी, असा पहिलेच एक घेतलेला होता, पण याच्यासाठी हे चेंज इन डायमीटर अँड थिकनेस डायग्राम ड्रॉ करतो, तुम्हाला आयडिया येईल. बघा काय सांगतोय की हा पहिले असा एक रॉड होता, ठीक आहे, रॉडचा एक्सटर्नल डायमीटर किती दिलेला होता, हा इकडचा डायमीटर, दिस वन इज 100 mm, ठीक आहे, रॉडवर अप्लाय केला फोर्स किती जर 240 kN. आता रॉडवर जर तुम्ही फोर्स लावला तर रॉड काही तितकाच राहणार नाही, रॉड छोटा होऊन जाईल, रॉड छोटा झाला कुठपर्यंत, इतका लेंथ वाढेल, ऑफकोर्स वाढेल, जर खेचताय तर लेंथ वाढणारच आहे 240 kN. हा तुमचा असा छोटा रॉड होऊन जाईल या ठिकाणी. आता हा असा हा नवीन डायमीटर भेटला तुम्हाला, हा काय राहील तुमचा स्मॉल डी, नवीन डायमीटर जो भेटला तो काय असणार आहे स्मॉल डी. तर हा हा जो हॉलो सेक्शन आहे, मला वाटतं आपण असा एक क्वेश्चन पहिले पण घेतला आहे, हा जो सेक्शन झाला तो कमी झाला ना, मग तो डायमीटर पण तुम्हाला ते काय राहतं, बेसिकली ही राहतं रॉडची थिकनेस खालची आणि वरची. तर आता त्यांनी सांगितलं काय होतं की हॉलो सिलेंडर आहे, त्याची थिकनेस ऑफ द मेटल प्लेट दिली आहे 10 mm, तर इंटरनल डायमीटर बरोबर काय राहतं, इंटरनल डायमीटर इज इक्वल टू काय राहतं, कॅपिटल डी मायनस 2t. मला वाटतं पहिला जो क्वेश्चन घेतला होता आपण याच्या पहिले त्याच्यामध्ये थिकनेस नव्हतं, आता या क्वेश्चन मध्ये थिकनेस पण आहे, बरोबर आहे ना, या क्वेश्चन मध्ये थिकनेस आहे. या रॉड मुळे जर चेंज इन लेंथ होणार आहे ती तर होणारच आहे, त्याच्यात काही इश्यू नाही आहे, पण ऑलरेडी या रॉडचा हा मधला भाग जो आहे तो पोकळ आहे. एक मिनिट थांबा, माझ्याकडूनच सांगण्यात चूक झाली तुला. असा क्वेश्चन आपण एक पहिले घेतलेला आहे ज्याच्यामध्ये रॉड खेचल्यामुळे चेंज इन डायमीटर भेटत होता, आणि मी तुम्हाला तो काढून दाखवला होता. तो जो दुसरा डी दाखवला आता तो काय राहतो, चेंज इन डायमीटर राहतो तुमचा, तो वरचा तो झिगझॅग पोर्शन दाखवला होता, तो चेंज इन डायमीटर ते तोच तसा क्वेश्चन आपण पहिले घेतला आहे. या क्वेश्चनमध्ये एक थोडंसं वेगळा पॅटर्न आहे, आणि जी चूक परत मी ती चूक करून टाकली होती मी ॲक्च्युली, बघायला सांगायचं म्हटलं होतं. इथे ॲक्च्युली होतं काय की हा एक रॉड आहे ज्याचा एक्सटर्नल डायमीटर कितीचा आहे 100 mm, आणि विदाउट एक्सटेन्शन फोर्स तर अप्लाय करणार आहे, त्याच्यामुळे चेंज इन लेंथ होणार आहे, त्याचा काही इश्यू नाही. तो इथं आपण काढूच नंतर की तो कितीने डायमीटर चेंज झाला, पण त्यापूर्वी इथं थिकनेस दिलेली आहे,
असा जो एक क्वेश्चन मी पहिले दोन तीन लेक्चर पहिले घेतलेला आहे त्याच्यामध्ये थिकनेस चेंज नव्हता, आता इथं थिकनेस दिलेली, याचा अर्थ काय की हा रॉड जर मधून पोकळे तर यामध्ये अजून एक असा रॉड बसलेला आहे या पद्धतीचा. ऍक्च्युली रॉड तुमचा असा आहे आणि हा जो मधला भाग आहे हा पूर्ण पोकळ आहे. ठीक, तर सांगितलं काय की ही त्याची थिकनेस आहे, ही झाली थिकनेस, ही झाली थिकनेस, दोन्ही साईडला सारखी राहील. आणि ती थिकनेस किती दिली आहे, वरती 10 mm खाली 10 mm. हे तुम्हाला मी पहिले पण सांगितलंय की जर तुम्हाला हा स्मॉल डी काढायचा राहतो तर स्मॉल डी इक्वल टू काय करतो आपण पूर्ण डायमीटर मधन वरती आणि खाली दोन्ही थिकनेस मायनस करतो. कॅपिटल डी ची व्हॅल्यू होती तुमची 100 - 2 × मधला थिकनेस दिली आहे 2 × 2 = 20, 100 - 20 = 80 mm. तर इंटरनल डायमीटर किती आहे, 80 mm. आता या रोडवर काय असल्या होणार आहे, फोर्स, आणि त्या फोर्स मुळे काय होणार आहे, लेंथ चेंज होणार आहे. मग चेंज इन लेंथचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, काय राहतो, पीएल अपॉन ए. बघा अशा मिस्टेक होऊ शकतात, एकदम कॉमन मिस्टेक आहे, कारण मी त्याच्यासाठी हा क्वेश्चन घेतला होता, तरी पण माझ्याकडून चुकून, मला हा कन्सेप्ट माहिती आहे, तरी पण होऊन गेलं बाय मिस्टेक. तर तुमच्याकडून बी असं होऊ शकतं, मला ते रफ करता आलं, तुम्हाला ऐन टाईमावर पेपरमध्ये लिहिताना रफ करता येणार नाहीये. जर आठवलं तर चांगलं आहे, नाही जर आठवला कन्सेप्ट तर मग गेलं. म्हणून रिमेंबर दॅट चेंज इन डायमीटर काढायचं आहे ते वेगळं आहे, थिकनेस दिलेली आहे तर त्यामध्ये एक्सटर्नल डायमीटर वेगळा आहे, इंटरनल डायमीटर वेगळा आहे. ठीक आहे, तर डेल्टा एल इज इक्वल टू, आता हे का केलं मी, इंटरनल डायमीटर का काढला, कारण की याच्यावरून काय काढता येतो आपल्याला, एरिया ऑफ द रॉड. आणि एरिया ऑफ द रॉड साठी फॉर्म्युला काय सांगितलं होतं मी तुम्हाला, π/4 × D - d. कॅपिटल डी स्क्वेअर मायनस काय करतो आपण, स्मॉल डी स्क्वेअर. पहिले पण घेतलाय आपण असा एक क्वेश्चन की ज्याच्यामधनं आपण थिकनेस मायनस करून स्मॉल डी काढतो, पण आता हे पॉइजन्सच्या केसमध्ये, लॅटरल स्ट्रेंथच्या केसमध्ये आलं म्हणून परत एकदा घेतोय हा क्वेश्चन मी. एरिया इक्वल टू काय होईल, π/4 × कॅपिटल डी ची व्हॅल्यू किती आहे, 100 स्क्वेअर मायनस स्मॉल डी ची व्हॅल्यू किती आहे, स्मॉल डी इथं काढला तुम्ही किती, 80. हा जो पॅटर्न आहे ना, स्मॉल डी इक्वल टू कॅपिटल डी मायनस 2t, हा आपण पहिले घेतलेला आहे, जवळपास भरपूर लेक्चर पहिले झाला असेल असा एखादा क्वेश्चन, एक दोन क्वेश्चन झाले तसे. पण आता हा तो जो पॅटर्न आहे कॅपिटल डी मायनस 2t, तो परत लॅटरल स्ट्रेंथ मध्ये पण आला. आणि मी क्वेश्चन का घेतोय, कारण लॅटरल स्ट्रेंथ मध्ये काय होऊन जातं, कॅपिटल डी तर निघतो, स्मॉल डी काढता येतो, पण याच्यामध्ये कन्फ्युजन काय होतं की हा चेंज इन डायमीटर हा कॅप स्मॉल डी तर नाही, नाही हा हॉलो पाईप आहे. इथं कसं आहे, हा हॉलो, त्याच्यासाठी घेतलं मी, याच्या पहिल्याचा जो क्वेश्चन घेतला होता ना तुमचा सर्क्युलर रॉडचा, तो हॉलो नव्हता, त्याच्यामध्ये आपण डायरेक्टली चेंज इन डायमीटर काढलं होतं, त्याच्यामध्ये हे करायचं काम पडलेलं नव्हतं. हा हॉलो पाईप आहे म्हणून हे सगळं चाललंय. सो एरिया इक्वल टू π/4 × 100² × 10⁻⁴ − 4 × 8² = 64 × 10⁻². तुमच्याकडे कॅल्सी आहे, यू कॅन सॉल्व इट बाय व्हॉट एव्हर द मेथड यू वॉन्ट. चेंज इन लेंथची व्हॅल्यू आली पाहिजे 0.339, सॉरी एरिया काढला ना, एरियाची व्हॅल्यू आली पाहिजे तुमची 2827.43 एरिया आहे, तर युनिट होऊन जाईल mm². ठीक आहे, एरिया झालं, एरिया नंतर काय काढणार आता, आता पहिले चेंज इन लेंथ काढू. सो चेंज इन लेंथ इज इक्वल टू फॉर्म्युला आहे तुमचा पीएल अपॉन एई. ई ची व्हॅल्यू लोड किती अप्लाय करतो आपण, 240 × 10⁻³. ओरिजिनल लेंथ किती आहे, 800 mm, डिवाइड बाय एरियाची व्हॅल्यू किती आहे, 2827.43. बघा एरिया इथे टाकायचा आहे ना म्हणून हे सगळं केलं आपण. ठीक, मल्टीप्लाय बाय ई ची व्हॅल्यू काय, 2 × 10⁻⁵. इथून तुम्ही चेंज इन लेंथची व्हॅल्यू काढू शकता, येणारे 0.339 mm किंवा 0.34 mm बी लिहू शकता. 39 - 45 होतं ना, 0.340. ठीक आहे, तर रिमेंबर दॅट कधी पण हॉलो पाईप नाव आलं, हॉलो रॉड, हॉलो पाईप, आणि जर त्याच्यामध्ये थिकनेस दिलेली आहे आणि एक्सटर्नल डायमीटर आहे, तर कायम लक्षात ठेवा स्मॉल डी इज इक्वल टू कॅपिटल डी मायनस 2 डी काढावाच लागेल. आणि याचा वापर कुठं करायचा आहे, तर एरिया काढण्यासाठी, π/4 × D² - d² याच पद्धतीने होतो सगळ्या ठिकाणी. हे झालं, आता याच्यानंतर आपण नेक्स्ट काय काढणार आहे, चेंज इन डायमीटर. आता रॉडला खेचलं, आता रॉडला खेचलं तर आता रॉडचा डायमीटर छोटा होईल आणि लेंथ वाढेल.
जे मी तुम्हाला पहिले चुकून दाखवून दिलं होतं, आता रॉड असं काहीतरी मोठा होईल आणि डायमीटर काय होणार आहे, अजून छोटा होणार आहे. मग चेंजिंग डायमीटर काढण्यासाठी लॅटरल स्ट्रेंथची गरज पडेल, आणि लॅटरल स्ट्रेंथ कशामध्ये भेटतं, पॉइझन्स रेशो मध्ये. पॉइझन्स रेशो इज इक्वल टू लॅटरल स्ट्रेन अपॉन लिनियर स्ट्रेन. लॅटरल स्ट्रेन मध्ये काय लिहिणार आता, चेंज इन डायमीटर अपॉन ओरिजिनल डायमीटर डिवाइड बाय लिनियर स्ट्रेन मध्ये चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. व्हॅल्यूज आपल्याकडे आहे, पुट करा. डेल्टा डी काढायचा आहे. आता हा डी जो दाखवलाय बघा, चेंज इन डायमीटर अपॉन ओरिजिनल डायमीटर, तर त्या कॅपिटल डी मध्ये डीच्या जागी कोणती व्हॅल्यू ठेवणार, हा पण एक प्रश्न आहे. तर लक्षात ठेवा, आता इथे तुमच्याकडे दोन डी आहेत ना, बघा इथं लिहिताना आता आपण स्मॉल डी लिहितो, स्मॉल डी 80 नका पुट करू, एक्सटर्नल डायमीटर पुट करायचा. मग ते तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं ऐन टाइमावर कोणता डायमीटर पुट करायचा, म्हणून मी इथं लिहितो कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. डी कोणता, एक्सटर्नल डायमीटरचा डायमीटर पुट करायचा आहे. ठीक आहे, चला ही व्हॅल्यू ही इकडचं रफ करून टाकू, कारण ह्या व्हॅल्यूज आपल्याला इथं पुट करायला लागतील. परत डायग्रामचं काम संपलंय. आता म्यूची व्हॅल्यू दिलेली होती आपल्याला किती, 0.25 इज इक्वल टू कॅपिटल चेंज इन डायमीटर तर काढायचंय, डिवाइड बाय डायमीटर खाली, चेंज इन लेंथ इकडे, ओरिजिनल लेंथ इकडे. 0.25 इज इक्वल टू चेंज इन डायमीटर काढायचंय, ओरिजिनल लेंथ किती आहे, लेंथ ऑफ द रॉड दिली होती तुम्हाला 800 mm, डिवाइड बाय डायमीटर किती आहे 100, मल्टीप्लाय बाय चेंज इन लेंथ. चेंज इन लेंथ कुठे आहे, चेंज इन लेंथ काढली होती ना, तर आपण वाटतं चेंज इन लेंथ पहिले, हा हे इथं 0.339 इथून काय भेटेल, हे दोन्ही डिवाइडला इकडे त्यांना मल्टीप्लाय. सो चेंज इन डायमीटर इक्वल टू 0.25 गुणिले 100 गुणिले 0.339 डिवाइड बाय 800. सो जस्ट यू विल गेट द व्हॅल्यू ना, करा डिवाइड. हे पहिले न्यूमरेटर मध्ये सगळ्या व्हॅल्यूचं मल्टिप्लिकेशन करून टाका, त्यानंतर डिवाइड बाय 800 केलं की इथून भेटेल तुम्हाला चेंज इन डायमीटर. अँड युअर आन्सर शुड बी ऑफ चेंज इन डायमीटर इज इक्वल टू किती आलं पाहिजे ते 0.0106. आता जर तुम्हाला विचारलं की बाबा हे डायमीटर वाढतो का कमी होतो, ऑफकोर्स कमी होणार आहे. खेचताय ना तुम्ही, खेचलं तर काय होणार आहे, डायमीटर कमी होणार आहे. तर काही काही वेळेस तुम्हाला टेक्स्टबुक मध्ये किंवा काही ठिकाणी कॉलेज वगैरे मध्ये माहित नाही मला, पण इथं मायनसचं साइन सुद्धा दिसलं असेल. का बरं, बिकॉज दॅट डायमीटर गेट डिक्रीजेस बाय अप्लाइंग द फोर्स. हा डस्टर आहे, याला जर मी खेचलं तर हा डस्टर बारीकच होईल ना का मोठा होणार आहे, बारीक होणार आहे. सो डायमीटर काय होतोय, त्याचा डिक्रीज होतोय, म्हणून इथं मायनस पण राहतो. ठीक आहे, सो हा क्वेश्चन सगळ्यांनी एकदा व्यवस्थित बघायचा. हॉलो सेक्शन दिसलं तर कॅपिटल डी मायनस 2 × थिकनेस, त्याच्याने काय भेटतं स्मॉल डी इंटरनल डायमीटर. चेंज इन डायमीटर काढायचं असेल तर पॉइझन्स रेशोचा फॉर्म्युला. ठीक, चला एक क्वेश्चन आता याच्यानंतर तुमच्यासाठी होमवर्क चालेल. बघा क्वेश्चन तुमच्यासाठी आहे, करायचं काय एकदा मी सांगून देतो, आन्सर सांगून देईल, फाइंड आउट तुम्हीच करायचं आहे. ईची व्हॅल्यू दिली आहे 2 × 10⁵ जीची व्हॅल्यू दिली आहे 8 × 10⁴ फाइंड आउट करायला सांगितलंय 1/m, म्हणजेच काय काढायचंय पॉइझन्स रेशो, आणि दुसरी क्वांटिटी बल्क मॉड्युलस काढायचं. कसं काढणार, 1/m पॉइझन्स रेशो. आता इथूनच तुमच्या डोक्यात हे दिसलंय ई जी के, ओके, तर ई इज इक्वल टू फॉर्म्युला काय 2g × 1 + μ, आणि के च्या फॉर्म मध्ये काय ई इज इक्वल टू 3k × 1 − 2μ. मला ई माहिती आहे, के काढायचा आहे. जर मला म्यू माहित पडला तर मी काय काढू शकतो के, मग तो म्यू कुठून काढायचा, इथून ई माहिती आहे, जी माहिती आहे, इथून काय काढायचं म्यूची व्हॅल्यू करून दिला आहे पहिल्या साईड क्वेश्चन. इथून म्यूची व्हॅल्यू भेटली, किती व्हॅल्यू इथं पुट करायची, इथून कसली व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे केची, तर तुमची म्यूची व्हॅल्यू आली पाहिजे 0.25 आणि केची व्हॅल्यू 133.33 × 10⁴. म्यूचा आन्सर 0.25 आणि केची व्हॅल्यू 133.33 × 10�³ मेगा पास्कल. ठीक आहे, ओके. सो ह्या क्वेश्चन सोबत सत्य शेवटी 22-23 लेक्चरच्या अथक माझ्या परिश्रमानंतर तुमचं
हे चैप्टर जे आहे ते संपलेलं आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण आपलं सॉन्गचं सेकंड चैप्टर स्टार्ट करूया. फर्स्ट चैप्टर संपलं, खूप मोठा पार्ट संपलेला आहे असं आपण म्हणू शकतो. फर्स्ट सेकंड हे दोनच चैप्टर थोडेसे मोठे आहेत, थर्ड पण बऱ्यापैकी आहे. चौथं नंतर पहिले तीनच चैप्टर मेन आहे तुमचे, चौथं पाचवं सहावं छोटे छोटे चैप्टर आहेत, जास्त काही वेळ लागत नाही त्यांना. दादा बारा बारा लेक्चर्समध्ये संपून जातील ते शेवटचे तीन. मग हे तीनच चॅप्टर तुमचे मेन आहेत, फर्स्ट सेकंड थर्ड. आणि त्यामधला सगळ्यात मोठा चॅप्टर जो आहे तुमचा तो फर्स्ट चॅप्टर होता, जो की आता इथं आपला संपलेला आहे. भरपूर प्रॉब्लेम घेतलेले आहेत मी, सगळ्या टाईपचे क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. सो पर्सनल सजेशन, नोटबुकच्या बाहेर एक पण क्वेश्चन जाणार नाही, गॅरंटी. तुमच्या नोटबुकच्या बाहेर एक पण क्वेश्चन राहणार नाही. तुम्ही जर 80 मार्क्सचा पेपर सॉल्व करताय ना, तर पूर्ण 80 मार्क्सचा पेपर तुमच्या नोटबुक मधून येईल, एवढी गॅरंटी मी देतोय. बाकी मग तुमची इच्छा, तर तुम्ही किती मेहनत घेता त्याच्यावर ते बघा. सगळे पॅटर्न कव्हर करा, सगळ्या टाईपचे क्वेश्चन बघा, सगळे टाईपचे क्वेश्चन व्यवस्थित प्रॅक्टिस करा. बरोबर, तुम्हाला कमीत कमी सॉल्वमध्ये तुम्ही जर चांगला अभ्यास केला तर 80 पैकी 70-70+ तर आरामात घेऊ शकता. ठीक आहे, चल तर मग याच पॉझिटिव्ह नोटसोबत आपण आपलं फर्स्ट चॅप्टरचा इथं एंड करतोय. नेक्स्ट लेक्चरला आपण आपलं सेकंड चॅप्टर स्टार्ट करूया.